राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी भाजप शिंदेगट आणि उद्धव गटाच्या जे आमदार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. यावेळी अजितदादा गटाचा कुठलाही आमदार जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहिलेला नसला तरी एकनाथ शिंदे गटाकडून भरत गोगावले आणि मनीषा कायंदे असे दोन आमदार या ठिकाणी आलेले आहेत. दीपक केसरकर या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी. भरत गोगावले आहेत, काय अनुभव होता तुमचा आपण इथे आलेला? इथे आल्यानंतर प्रसन्नता वाटली, कारण इथे शांतता आणि हेडगेवारांनी केलेलं काम कार्य की त्यांनी लावलेलं रोपटं त्याचा झालेला वटवृक्ष हे इथं आल्यानंतर आम्हाला कळलं, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. आणि असे काही माणसं तयार होतात त्यातूनच हा देश उभा राहिलेला आहे त्यातलं एक उदाहरण. आपण बघितलं की अजित पवार गटाला सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं परंतु एकही आमदार त्यांचा आलेला नाही. आपले सुद्धा तीनच चार लोक आहेत, बाकी लोक अजून आले येतील आता हळूहळू, कारण काही लवकर उठणार आहेत काही काय आहे पण ते येणार आहेत. आम्ही गेलो सांगू इथली वस्तुस्थिती आणि नंतर थोड्या वेळाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतील. ठीक आहे, आपण बघितलं की एक पंचसूत्री या ठिकाणी सांगण्यात आली होती तर त्या पंचसूत्रीचा अवलंब आपण करणार का? कारण येतं वर्ष जे आहे ते निवडणुकीचं वर्ष आहे. निवडणूक आणि पंचसूत्रीचा काही प्रश्न नाही, देशहितासाठी देशसेवेसाठी देशाच्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या अवलंबणं गरजेचं आहे की देश त्या काही त्यागातून जर उभा राहिलेला आहे तर जी काही पंचसूत्री चांगली आहे ती घ्यायला हरकत नाही. आपण बघितलं हे होते भरत गोगावले ज्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ते पहिल्यांदाच आलेलं आहे आणि त्यांना एक चांगला अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळाला आहे. नागपूरहून कॅमेरामॅन सचिन सावंत, योगेश पांडे, मुंबई तक.